नमस्कार, मी अमृता. मी आणि माझी आई या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काही कारणास्तव आपण आपलं चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे. आज आपण बघणार आहोत मुळ्याचा पराठा कसा बनवायचा. खूप सोप्पा आहे, झटपट बनतो. भाजीला काही नसलं तर आपण अशा प्रकारचे पराठे बनवून आपण खाऊ शकतो. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आहे. तुम्ही गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ असं मिक्स करूनही तुम्ही घेऊ शकतात. इथे 1/2 चमचा हळद टाकते आहे, 1 चमचा धना पावडर, थोड्याशा ओवा, लाल तिखट आवडीप्रमाणे. इथे मी जिरेचं पावडर टाकते आहे, जे भाजलेलं जिरं आहे त्याची पावडर केलेली आहे, आणि थोडीशी कोथिंबीर. आता इथे मी मुळा घेतला आहे, 1 वाटी मुळा आहे. साधारणपणे माझ्याकडे हे 2 मुळे होते, तर हे दोन्ही मुळे मी किसून घेतले आहे, वरची साल काढली आहे आणि ते किसून घेतले आहे. आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊ. मुळ्यामध्ये मुळातच पाणी खूप असतं, त्यामुळे पाणी न टाकता आधीच हे आपण कोरडं मिश्रण सगळं एकत्र करून घेऊ मुळ्यामध्ये, आणि मग जर लागलं आपल्याला तर त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घेऊ. आता इथे थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे, आपण त्याप्रकारे पीठ मळून घेऊ. इथे माझं पीठ मळून झालं आहे आणि आता यावर मी थोडंसं तेल टाकून घेते आणि परत एकदा छान असं मळून घेते. मुळ्याचं जेव्हा आपण पराठे बनवतो, मुळ्यामध्ये आधीच पाणी असतं, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला पीठ ठेवायचं नाही आहे. 5 मिनिटानंतर आपल्याला लगेच लाटायला सुरुवात करायची आहे पराठे, नाही तर पीठ पूर्णपणे पातळ होऊन जातं आणि आपल्याला लाटता येत नाही. आता इथे एक कणकेचा गोळा घेतला आहे मी. आता तो आपल्याला पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे. हाताच्या सहाय्याने थोडंसं असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे. या प्रकारे आपण पराठे लाटून घेऊ. इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर मी हा पराठा टाकून घेते. पराठा आपल्याला छान दोघं साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडेसे हलके डाग यायला लागल्यानंतर त्यावर आपल्याला बटर, तेल, तूप, जे पण आपल्याला आवडत असेल ते आपल्याला लावून छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. यामध्ये मुळ्याची पानेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. जिथे मी कोथिंबीर टाकली होती त्याऐवजी तुम्ही मुळ्याचे पाने बारीक करून जरी टाकले तरीही चालतील. पहिला पराठा आपला करून झाला आहे, दुसरा पराठाही सेम आपण लाटून घेतला आहे आणि त्याचप्रकारे आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे जेवढं आपले पराठे आहे तेवढं आपल्याला करून घ्यायचे आहे. मी हे सर्व पराठे करून घेतले आहे. साधारणपणे 3 ते 4 पराठे मी लाटून घेतले आहे आणि यासोबत माझ्याकडे खोबऱ्याची चटणी आहे. तर आता मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते, किती सॉफ्ट झाला आहे ते तुम्ही बघू शकता. खूप सॉफ्ट आहे, फक्त आपण गव्हाच्या पिठापासूनच बनवलं आहे. इथे खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी तुम्ही करू शकतात. इथे मी खोबऱ्याची चटणी केली आहे, त्यामध्ये थोडे शेंगदाणे आणि थोडे खोबरे मी मिक्स करून दळून घेतलं आहे आणि त्याला मी मीठ मिरची टाकून फोडणी दिलेली आहे. तर दोघंही तुम्ही पदार्थ करून बघा, मुळ्याचा पराठा आणि चटणी, आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा. भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत गुड बाय.